शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलांची फरफट हे चित्र नेहमीचच. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यातील निपाणी पोखरी या गावात सुरू होता. या गावात केवळ एका वर्गखोलीमध्ये 5 वर्ग शिकवले जायचे. गावातील विद्यार्थ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शिक्षकांनी आणि गावातील मंडळींनी एक मोठा निर्णय घेतला आणि यामुळे विद्यार्थ्यांना आता चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता येत आहे. काय आहे तो गावकऱ्यांनी घेतलेला मोठा निर्णय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, मात्र भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील असंही एक गाव आहे ज्या ठिकाणी आजही शाळांसाठी पक्क्या खोल्या नव्हत्या. जालना जिल्ह्यातील निपाणी पोखरी या गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून या लोकवर्गणीतून 11 गुंठे शेतजमीन विकत घेतली आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर या 2 वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. संदीप कुमार दशरथ गवई, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी पोखरी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गावकऱ्यांनी आपल्या योगदानातून सामूहिक वर्गणीतून उभी केलेली जागा आणि त्या जागेवर शासकीय सेवेच्या माध्यमातून 2 खोल्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे हा अमृत महोत्सव निपाणी पोखरी गावासाठी खरोखर एक खूप अमृत महोत्सवच झालेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणी पोखरीचा इतिहास जर बघितला तर या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 5 पर्यंत वर्ग असून केवळ एकच वर्गखोली होती. एक वर्गखोली असल्याने 2 शिक्षक कार्यरत असताना एक शिक्षकाला 2 वर्ग घेऊन बाहेर व्हरांड्यात बसावं लागायचं आणि बाकीचे 3 वर्ग घेऊन एक शिक्षक वर्गामध्ये असायचे. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती होती. ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसं छत नव्हतं. मुलांना ज्यावेळेस शालेय पोषण आहार वाटप व्हायचा आणि कधीतरी पाऊस यायचा, ऊन असायचं, अशा परिस्थितीमध्ये जेवायला सुद्धा बसायला सुद्धा जागा नसायची आणि खूप बिकट परिस्थितीचा विचार करून गावकऱ्यांनी सामूहिक मते सर्वांनी एकमतानं विचार केला आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या ठिकाणी आर्थिक आणीबाणी होती संपूर्ण देशामध्ये अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब लोकांनी आपल्या कमाईचा हिस्सा हा लोकवर्गिनी म्हणून या शाळेला दान दिला. अमोल राधेश्याम भुतेकर, राहणार निपाणी पोखरी, ताजी जिल्हा जालना. आमच्या गावाने लोकवर्गणीतून शाळेसाठी जागा 11 गुंठे घेतली. हे शाळाला बिकट अवस्था होती. शाळेत एकच खोली, 5 वर्ग, त्याच्यात अंगणवाडी सोबत 6 वर्ग होते. 6 वर्गासाठी 2 शिक्षक लोक होते. त्याला पत्राची खोली असताना व्यवस्थित अभ्यास नव्हता होत. विद्यार्थ्यासाठी पाऊस या जाई, पावसामुळे दुरावस्था होती. आतापर्यंत 75 वर्षामध्ये एकच शाळा 5 वर्ग आतापर्यंत भरत होता. यावर्षी ह्या 2 शाळेची व्यवस्था केली. गावातील लोकवर्गणी करून व्यवस्थित शाळा खोले ओरिजिनल बांधकाम वगैरे करून सध्या शाळेसाठी 1 खोली वर्गणी करून बांधण्याची काम सुरू आहे. विद्यार्थी जीवनाचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण, मात्र जालना जिल्ह्यातील निपाणी पोखरी या गावातील ही चिमुकले बऱ्याच दिवसापासून शिक्षणापासून वंचित होते. या गावात एक पत्र्याची साधी शाळा होती. गावातील लोकांना विद्यार्थ्यांची होणारे हाल देखवत नसल्यामुळे त्यांनी लोकवर्गणी करून या ठिकाणी या 2 शाळांसाठी खोल्या बांधल्यात. प्रशासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, शासन म्हणून लोकप्रतिनिधी या ठिकाणी कुठेतरी कमी पडत असल्याचं आपल्याला या ठिकाणी जाणवतंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.